पाचोरा शहरातील मानसिंगका गेट समोर असलेल्या गणेश कॉम्प्लेक्स मधील राहुल मोरे यांच्या मालकीचे मुद्रा एनएक्स रेडीमेड कपड्यांचे दुकान आज दिनांक 6 नोव्हेंबर 2022 रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास मध्यरात्री अचानक आग लागल्याने भीषण आग मध्यरात्री सुरू होती. या आगीत हे एक दुकान जळून खाक झाले असून नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडीत अचानक बिघाड झाल्याने गाडी घटनास्थळी येऊन देखील आग विझवण्यात असमर्थ ठरत होती. यामुळे भडगाव तालुक्यातील अग्निशामक गाडी बोलवण्यात आली. ही गाडी 1 तासानंतर घटनास्थळी पोहोचल्याने या वेळखाऊमुळे दुकानाचे व दुकान व्यावसायिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन संपूर्ण राख रांगोळी हातात आलेली पाहावयास मिळाली. त्यामुळे जमलेले नागरिक शक्य तेथून स्वतः पाणी आणून आग विझवण्यात प्रयत्न करीत होते असे भयावह अग्नितांडव मध्यरात्री पाचोरा शहरात घडत होते. या आगीत सुमारे 55 ते 60 लाखांचे नुकसान झाले आहे असे दुकान मालक राहुल मोरे यांनी आमच्याशी बोलताना सांगितले. राजेंद्र मोरे, माझा व्यवसाय कापड दुकान आहे. माझ्या दुकानामध्ये रात्री शॉर्ट सर्किटमुळे रात्री 2:30 वाजता आग लागण्यात आली. त्याच्यानंतर आम्ही चालू 10-20 मिनिटानंतर आमच्या इथं गाड्याचं फायर ब्रिगेडच्या गाड्या 1 ते 1.5 घंट्यानंतर इथं पोहोचण्यात आल्या. त्या पण पाचोऱ्यामधली एक पण गाडी नाही आली. भडगाववरनं गाड्या मागवल्या तेव्हा ते आगला. पाचोऱ्यातली गाडी का आली? पाचोऱ्यातली गाडी खराब होती असे ते बोलले. खराब होती. किती वाजता माहीत पडलं तुम्हाला? आम्हाला 2 वाजता माहीत. साधारण किती नुकसान आहे तुमचं? साधारण 60-1 लाखाचं नुकसान आहे. यात झालेल्या नुकसानीची काहीतरी भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही व्यावसायिक राहुल मोरे या दुकानदाराने सांगितले.